किती महिन्यापासून म्हणजे तयारी चालू झाली होती आपल्या मैदानासाठी? आपली प्लॅनिंग होती जत्रेला, पण जत्रेला काय आम्हाला अड्डा भेटला नाही 24 तारखेला. ओके. त्याच्यामुळे मग आम्ही 11 तारीख काढली, त्याच्यात पण जरा आता असं झालंय. पण आता नियम आहे, नियमांचं पालन करून आम्ही अड्डा ठेवणार आहे आणि आम्हाला परमिशन आहे. ओके. कशाला आला इथं म्हणजे ते बकरी लागतात, बोकर मेंढ त्यासाठी म्हणजे किती बोकर घेणार आहेत? 25 बोकर आणि मेंढ दोन्ही 25. बघा मित्रांनो, नमस्कार मंडळी, मी जीवन बोपी जीवन अॅग्रॅम चॅनेलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे. तसंच महाराष्ट्राचे अर्धदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो मी स्वतः जीवन स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या गावामध्ये उद्या बैलगाडी शर्तींचा अड्डा भरण्यात येणार आहे, तर मोठ्या संख्येने मित्रांनो तुम्ही उपस्थिती लाभून मैदानाची शोभा वाढवावी. जेवढे पण बैलगाडी शर्यत प्रेमी असतील, जेवढे पण बैल मालक असतील, त्यांना शर्तीसाठी शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो, उद्या तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये या शर्ती खेळायला. मित्रांनो, हा ब्लॉग करण्याचा उद्देश एकच आहे की उद्याची तयारी काय झाली आहे, काय केलेली आहे उद्याची तयारी, ते तुम्हाला या चॅनलच्या तर्फे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, तर जाऊ या अड्ड्यामध्ये, काय काय तयारी झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. चला, आयोजक पण आहेत तिकडे. आणि मित्रांनो, उद्यासाठी तुम्हाला घर बसल्यासुद्धा शर्यत पाहू शकता हरिग्रामच्या. त्याच्यासाठी 2 कॅमेरे ठेवलेले आहेत आयोजकांनी लाईव्हच्या माध्यमातून. तर चला जाऊया, फाटीच्या इथं गेलं की तुम्हाला भेटतो मी. मंडळी बघा, आता आपण अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे. बघा, आपल्या हरिग्राम गावातील ग्रामस्थ मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने मित्रांनो उपस्थिती आहेत अड्ड्यावरती. बघा, पाहू शकतात पाठीमागे उद्याची तयारी चालू आहे. आपण मित्रांनो आता येऊ धाग्यावरती. बघा, धाग्याचा भाग आहे मंडळी. बघा, उद्यासाठी अड्डा आहे, त्याच्यामुळे मैदानाला पूर्ण मैदानाला ना पाणी मारून घेणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो एक टँकर मागवलेली आहे आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळींनी आयोजकांनी. तुम्हाला दाखवतो मी पाठी कशी असणार आहे. मित्रांनो बघा, पाठीमागे पूर्ण मैदानाला आहे ना बॅरिकेड लावून घेतलेले आहेत. बघा, त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो बैलांना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आणि कोणताही प्रेक्षक आतमध्ये येणार नाही, त्याची काळजी घेणार आहेत आयोजक. आणि मित्रांनो, जवळपास सकाळपासून 2 वेळा पाणी मारलेलं आहे, आता तिसऱ्यांदा पण आपण पाणी मारून घेणार आहोत. आणि मित्रांनो, उद्याचा अड्डा आहे ना 100% होणार आहे, ओपन आहे. आणि अखिल भारतीय रायगड ठाणा पालघर यांच्या वतीने परमिशन घेऊन हा अड्डा उद्याचा पुकारलेला आहे आणि उद्या होणार आहे 100%. मित्रांनो नक्कीच या, मित्रांनो तुम्ही मैदानाला भेट द्यायला आणि आपल्या अड्ड्याची शोभा वाढवा तुम्ही. मित्रांनो बघा, इथे टँकर सुद्धा मागवलेले आहे श्री समर्थ कृपा वॉटर सप्लाय. बघा इथे मित्रांनो आपल्या फाटीला आहे ना पाणी मारून आता घेणार आहे. बघा, तुम्हाला समोर दिसत असेल पाण्याचा प्रेशर. आणि इकडे आहेत आयोजक आपले. मंगेश जाधव, काय उद्याच्या अड्ड्या बद्दल काका, उद्याच्या अड्ड्या बद्दल काय सांगाल? उद्या किती वाजल्यापासून अड्डा सुरू होणार आहे आणि काय नेम असणार आहे? सुरुवात काय अड्ड्याचं माहिती का, आपल्या जुन्या परंपरा 9 वाजता अड्डा चालू करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे. शक्यतो 11 वाजता अड्डा चालूच होणार आहे 100% शक्ती. आजपासून लोकांनी फोन आला, जोड्यावर बघायला तशी येऊन गेलं. काही काही कुटुंब मारून गेलं, म्हणजे जे मारतात आपले चले वगैरे ते मारून गेलं. काही जोड्या वसले पण येणार आपल्या अड्ड्यात, एकदम फुल अड्डा होणार. मेकअप मारून गेले लोक. आणि उद्यासाठी काय सोय केलेली आहे, म्हणजे प्रेक्षकांना कसा घर बसले पण बघू शकतात? कशा घर बसले बघू शकतात? लाईव्ह कॅमेरे आहेत आपल्याकडे, लाईव्ह बघायला भेटेल. कॅमेरे किती असणार आहेत? 2 कॅमेरे असणार आहेत, टीव्ही मोठी टीव्ही असणार आहे तशी. आणि एक कॅमेरा आपला धाग्यावरती असणार आहे आणि समोर मध्ये असणार. ओके, कुठं प्रेक्षक आतमध्ये येऊ शकत नाही त्याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी. बघा, रॅलिंग सगळे साईडला लावून घेतलेले आहेत. आणि मित्रांनो पुढे पण आहे ना पूर्ण ते काट्यांची जाळी वगैरे लावून घेतलेले आहेत, त्याच्यामुळं बैलाला पळताना कोणताही हानी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी. आणि मित्रांनो आयोजन पण एकदम शिस्त पद्धत असणार आहे आपले आयोजक. मित्रांनो बघा, आपल्या आयोजकांनी सांगितलेलं आहे की हा अड्डा आहे ना मित्रांनो शासनाच्या परवानगीनुसार आपण अड्डा भरलेला आहे. आणि मित्रांनो हा अड्डा उद्या 100% होणार.
तुम्ही कोणताही आपण म्हणजे विश्वास ठेवू नका की अड्डा कॅन्सल होणार असं काही नाही, होणार आहे 100%. बघा उद्याची तयारी चालू आहे, बघा तुम्हाला दिसत असेल इकडे पूर्ण, आणि पाठीमागे पाणी सुद्धा मारत आहे बघा टँकर. जोडे घेऊन येऊ शकतात बघा, या साईडून असा रस्ता आहे मित्रांनो शेकडा आणायला. बघा या साईडून रस्ता आहे, एक पलीकच्या साईडून मित्रांनो रस्ता आहे इकडे वरती येण्यासाठी. मित्रांनो बघा, ही समोर तुम्हाला दिसत असेल जोडे सोडताना तो भाग आहे, सुट्टीचा भाग पाहू शकतात तुम्ही समोर. ही मित्रांनो फाटी आहे बघा, फाटी पण खूप सुंदर बनवलेली आहे बघा आयोजकांनी. आणि मित्रांनो तिकडे पलीकडे दिसत असतील मित्रांनो बघा, पलीकडे राजूदादा पाटील आणि मिलिंददादा म्हात्रे आहेत बघा, खूप मेहनत घेत आहेत बघा. पूर्ण मित्रांनो पाटीला आहे ना आपल्या खूप पाणी मारून घेत आहे, त्याच्यामुळे उद्या आहे ना मित्रांनो शर्ती केल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि धूल सुद्धा उडणार नाही. मित्रांनो पलीकच्या साईडून आहे ना तुम्ही जोडे घेऊन येऊ शकतात आणि या साईटून घेऊन येऊ शकतात तुम्ही. बघा आपले जे काय व्यवसाय करणारे असतात छोटे छोटे, त्यांच्यासाठी बघा मित्रांनो आयोजकांनी बॉक्स टाकलेले आहेत बघा. बघा तिकडे समोर दिसत असेल छोटे छोटे दुकानं असतील. बघा इकडे काय बघा, इथे तुम्हाला समोर दिसत असेल वायरीचा म्हणजे बंडल पाहायला भेटतो मित्रांनो, ती वायर आहे पूर्ण केबल मित्रांनो. उद्याची केबल म्हणजे नेटची सुविधा केलेली आहे जग्गू म्हात्रे यांनी, त्यांच्या सर्व आयोजकांनी. उद्या आपल्याला लाईव्ह पाहायला भेटणार आहे मित्रांनो. बघा खूप मेहनत आहे जग्गू भाई, किती महिन्यापासून ही म्हणजे तयारी चालू झाली होती आपल्या मैदानासाठी. आपली प्लॅनिंग होती जत्रेला, पण जत्रेला काय आम्हाला अड्डा भेटला नाही 24 तारखेला. ओके, त्याच्यामुळे मग आम्ही 11 तारीख काली, त्याच्यात पण जरा आता असं झाले म्हणे. आता नियम आहे, नियमांचं पालन करून आम्ही अड्डा ठेवणार आहे आणि आम्हाला परमिशन आहे. ओके मित्रांनो बघा, आता आपण इथे समोर पाहू शकतो आपले आयोजक मित्रांनो. उद्यासाठी ना बोकर लागणार आहेत, त्याच्यामुळे कोणाला बोकर वर शर्यत केलं कोण बालदीवर केलं त्याच्यासाठी मित्रांनो बोकर पाहण्यासाठी आलेले. बघा इथे समोर पाहू शकतात तुम्ही बोकर. बघा इथे घेतले आयोजकांनी वाटते बोकर मित्रांनो. बघा इथे बोकर पाहू शकतात तुम्ही, या शेटची बोकर आहेत आणि आपला आयोजक आलेले आहेत बोकर घेण्यासाठी इथे. बोकर मिळतील मित्रांनो, उद्या कोण बोकर व पण शर्यत खेळू शकते त्याच्यासाठी बोकर पाहिजे, बोकर घेण्यासाठी आलेले आपण. दादा आज इथे कशाला आला? इथं म्हणजे जे बकर लागतात बोकर मेंढ त्यासाठी आपण घेण्यासाठी आलो शकतील. म्हणजे किती बोकर घेणार आहेत? 25 बोकर घेणार. 25 बोकर बोकर आणि मेंढ दोन्ही दोन्ही 25. बघा मित्रांनो आपले आयोजक आलेले आहेत आणि 14 पण झालेले आहे. चला हे मालक आहेत, मालकांकडे संपर्क साधू शकतात. तुम्हाला जर
बोकर वगैरे पाहिजे असेल कोणत्या फंक्शनला लग्न कार्यासाठी तर येऊ शकतात. तुमचा नंबर सांगा आम्हाला. 77 79 22 90. नाव काय तुमचं? अनिल दगडे. ओके, बघा इकडे त्यांचे बोकर आहेत मित्रांनो, बोकर पालतात ते.